वाटुंग्यात मुंबई पोलिसांनी मिठाईच्या दुकानात काम करणाऱ्या 13 कामगारांना क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण केली आहे. माटुंगा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री येथील मिठाईच्या दुकानातील कामगार जोरजोरात हसत होते, त्यावेळी दुकानाशेजारी असलेल्या पोलिसांसोबत त्यांचा वाद झाला. गणवेशात नसल्यानं वाद वाढला आणि या पोलीस कर्मचाऱ्यानं शाहूनगर पोलीस स्टेशनच्या 7 कर्मचाऱ्यांना बोलवून रात्री 1:30 सुमारास या 13 कर्मचाऱ्यांना गुरासारखं मारलं. पोलिसांची मुजरी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या 7 पोलीस कर्मचाऱ्यांपैकी काही साध्या वेशात तर काही गणवेशात होते. दुकानाबाहेर मारहाण केल्यानंतर पोलिसांनी या कामगारांना गाडीत कोंबून पोलीस ठाण्यात नेलं आणि तिथेही त्यांना बेदम मारलं. त्यानंतर यातील काही कामगारांना वांद्रे येथील भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय, तर उरलेल्या कामगारांना सकाळी सोडून दिले. दरम्यान यापैकी 3 पोलिसांविरोधात माहीम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव. प्रशांत, कुठलाही गुन्हा घडलेला नसताना पोलिसांनी अमानुष मारहाण केली आहे. मुंबई पोलिसांचा जो वारंवार अशा पद्धतीचा चेहरा समोर येतो तोच यावेळी झालाय. पोलीस स्वतःच्या समर्थनार्थ काय भूमिका मांडतायत? नक्कीच, आता त्या 3 पोलिसांवर गुन्हा जरी दाखल झाला असला तरी त्यादिवशी रात्री या जे आतमध्ये व्यावसायिक आहेत, हॉटेल व्यावसायिक, त्याच्याकडे काम करणारी जी माणसं होती त्यांना अक्षरशः अमानुषपणे मारहाण करण्यात आली. फक्त एक छोटंसं कारण होतं की सकाळी एक तिकडे हवालदार होता, तो गेला होता, त्यावेळी इकडचे कामगार स्वतः हसत होते आणि हे हसत समोरचा का हसतो त्या छोट्याशा क्षुल्लकच्या कारणावरून त्याने डोक्यात राग ठेवला व रात्री जाऊन आपल्या सहकाऱ्यांसोबत जाऊन त्या ठिकाणी जाऊन त्यांनी मारहाण केलेली आहे. अक्षरशः त्यांच्या पाठीवर वळण उठलेले आहेत. आपण बघू शकतो की जर हे ज्या ठिकाणी जाऊन मारहाण करतात, ज्या स्वीट हाऊसमध्ये, ज्या संदेश याच्यामध्ये, तर त्यांचं ज्युरिडिक्शन पण नाहीये, तरी सुद्धा एक गँग बनवून तिकडे गेले, सातारजणांनी म्हणून त्यांना मारलेलं आहे. अशा प्रकारचं त्यांना तिघांवर आता माहीम पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. नक्की जे काही दृश्य आले ते अतिशय भयावह आहे. किंबहुना मुंबई पोलिसांचा हा कुठला चेहरा, हा संतप्त सवाल आता मुंबईकर विचारत आहे. धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.